बैलगाडा शर्यतीवर बंदी असली तरी मालक आणि चालकांनी त्यांच्या बैलावरील प्रेम काही कमी केलेलं नाही. शर्यतीचे अनेक घाट गाजवणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यातील धामणे गावात अशाच एका बैलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि त्यानंतर मालकाने जे केलं ते पाहून सर्वांना सुखद धक्का बसलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. कबीरया 6 महिन्यांचा असताना मावळातील गराडे कुटुंबियांचा सदस्य झाला. पोटच्या मुलाप्रमाणे कबीरयाला गराडे कुटुंबियांनी जपलं. वेळच्या वेळी खुराक, आरोग्याची निगा इतकंच नाही तर प्रत्येक सणाला त्याला नटवलं जायचं. शर्यतीसाठी त्याचं योग्य ते प्रशिक्षण घेत त्याला खिल्लार बनवलं. म्हणूनच अनेक वर्ष तो शर्यतीच्या घाटाचा राजा राहिला. 5 वर्षांपूर्वी शर्यतीवर बंदी आली. याच शर्यतीवरील बंदी हटवण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच वयाच्या 18व्या वर्षी कबीरयाने अखेरचा श्वास घेतला. त्याची आम्हाला आठवण कायम राहो त्यासाठी आम्ही त्याची समाधी इथं बांधलेली आहे आणि त्यानिमित्ताने की गाडा शर्यती बंद असल्यामुळं की गाडा मालक आता की त्यांनी आशा सोडून दिलेली आहे की आता गाडा चालू होईल का नाही, पण या आशा पुन्हा त्या आशा त्यांना पल्लवित झाल्या पाहिजे म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आम्ही एखाद्या मुलाप्रमाणे त्याला जपलेला आहे. 18 वर्ष झाले, जस 6 वर्षाचा असताना आणलेला त्याला, तसं एकदम मुलाच्या पेक्षा जास्त जीव लावलेला, त्यामुळे आज 6 दिवस झाले आम्ही त्याची खूप आठवण, म्हणजे काही सांगताच येणार नाही. कुटुंबातील सदस्य गेल्याची सद्भावना बाळगत गराडे कुटुंबियांनी कबीरयाची समाधी उभारली. दशक्रिया विधिवत पूजाही केली. कुटुंबियांनी मुंडनही केलं. घाट गाजवणारा कबीरया राज्यभर प्रचलित असल्याने पुणे जिल्ह्यातील गाडा मालक चालकांनीही दशक्रियेला हजेरी लावली. शर्यती चालूची वाट पाहतोय आम्ही. 6 वर्ष झाली आता बैल सर्वांची बांधून पडलेली आहे आणि 4-5 प्राणी मात्र नाव करून याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये गांभीर्य कोणी घेतच नाही. खंडपीठ बसल म्हणून आम्ही आज 4 झाली वाट पाहतोय. सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून खंडपीठ लवकर बसवण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांना एक आवडीचा छंद म्हणून जो कोण कुठला असेल तर तो म्हणजे बैलगाडा शर्यत आणि ही कुस्ती. तर त्यापैकी आता बैलगाडा शर्यत बंद करून ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा घाला घातलेला आहे आणि बैलगाडा शर्यत लवकरात लवकर चालू झाली पाहिजे असं सगळ्यांचंच मागणी आहे. ग्रामीण भागातले शेतकरीची मुलं, शेतकरी किती चांगल्या प्रकारे जनावरांच्या मुक्या प्राण्यावर प्रेम करतो या ठिकाणी पाहायला मिळते. मुक्या प्राण्यांवर लावलेलं हे जीव पाहून कबीरयाच्या कुटुंबियांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर बैलगाडी शर्यत बंदीनंतर ही गाडी मालक चालक बैलांवर किती प्रेम करतायत हेही यातून अधोरेखित झालंय. गणेश दुडम सह जय महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड.